वॅलेंटाईन डेला गोड पदार्थ आपण नेहमीच खातो, पण आज काहीतरी चटपटीत म्हणून मी आज तुम्हाला रेड वेल्वेट कटलेट बनवून दाखवणार आहे। मग रेड वेल्वेट कटलेट बनवायला घेऊया। मी पॅन मध्ये थोडंसं तेल टाकलं आहे। तेल छान गरम झाल्यावर मी पाव चमचा जिरं टाकलं आहे, त्यात एक चिमूट हिंग, एक बारीक चिरलेला कांदा, कांदा आता खरपूस परतत आला आहे, त्यात मी हे चार पाच कढीपत्त्याची पानं अशी बारीक चिरून टाकली आहे। हातानेच मी तोडून घेतली आहेत कढीपत्त्याची पानं। त्यात मी एक मोठा चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट टाकते। आल्या लसणाचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे असं आपण परतून घेऊया। तर अर्धा मिनटं मी परतला आहे। एक बारीक किसलेला बीट टाकणार आहे। पाव कप फरस बीट, तर छान मिक्स करून घ्या। एक मिनटं मी बारीक गॅसवर तर बीट वाफवून घेणार आहे। एक मिनटं बारीक गॅसवर मी बीट आणि फरस बी वाफवून घेतली आहे। तर गॅस मी बंद करते। हे सारण आता आपण थोडस थंड करून घेऊया। बीटचे मिश्रण थंड झाले आहे। इथे मी ही पाच छोट्या आकाराची बटाटी घेतली आहे उकडलेली, तर ती आपण स्मॅश करून घेऊया। तर बटाटी मी स्मॅश करून घेतली आहेत। ह्यात आपण एक किसलेला गाजर टाकणार आहे। अर्धा कप उकडलेले हिरवे वाटाणे, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा आमचूर पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने जिरे पूड, एक लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे बीटचं मिश्रण आपण टाकूया। हे सर्व मिश्रण मी हाताने मिक्स करून घेणार आहे। बाइंडिंग करता पाव कप आपण भाजलेलं बेसन टाकूया। तर हे पहा, हे घट्ट झालं आहे आता। तर इथे मी कोटिंगसाठी रवा घेतला आहे, त्यात थोडंसं मीठ टाकते, थोडीशी काळी मिरी पावडर टाकते पाव चमचा। तर हे मिक्स करून घेऊया। इथे मी 2-3 चमचे बेसन घेतलं आहे, त्यात मी थोडंसं पाणी टाकते आणि एक पातळ घोळ तयार करून घेऊया। थोडंसं मीठ टाकते। हे पहा, एक पातळ घोळ तयार झाला आहे। आता कटलेट बनवायला घेऊया आता आपण। इथे माझ्याकडे हा दिलच्या आकाराचा एक कटर आहे। हे पहा, असे मी आता सगळे बनवून घेते। तर इथे पहा, मी वेगवेगळ्या आकाराचे कटलेट तयार करून घेतले आहेत। एवढ्या बॅटरचे 15-20 कटलेट तयार झाले आहेत। तर एक एक आपण हे कटलेट घेऊया, हे बॅटरमध्ये घोळूया। रवा लावूया। असे तयार करून घेऊया आपण। तर इथे मी तवा तापत ठेवला आहे,
त्यात थोडंसं तेल टाकून घेते. तर ह्यात मी ही कटलेट बनवलेले ठेवते. रेड वेल्वेट कटलेट मी तव्यावर टाकले आहे. आता हे आपण एक साइड खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर हे आपण परतून घेऊया. यात थोडस आपण तेल टाकूया. थोडस मीडियम गॅस करते मी. दोन्ही साइड छान पैकी खरपूस होईपर्यंत मी हे रेड वेल्वेट कटलेट भाजून घेतले आहेत. रेड वेल्वेट कटलेट तयार झाले आहेत. मस्त बाहेर असे खरपूस फ्राई झाले आहेत. हे पहा आवाज येतोय ना, हे बघा आतमध्ये नरम आणि बाहेर मस्त कुरकुरीत असे हे रेड वेल्वेट कटलेट तयार झाले आहेत. असे तुम्ही ह्या व्हॅलेंटाईन डेला नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन वाजवायला विसरू नका.